कुणी क्लिप व्हायरल केली ही ताबडतोब त्याची शहानिशा केली पाहिजे। अलीकडे जसं सायबरचे गुन्हे वाढलेले आहेत क्राइम, तशामध्ये तपास यंत्रणेला पण खूप काही त्यांच्या हातामध्ये बाबी असतात आणि त्यांनी कुणी ही क्लिप पहिल्यांदा व्हायरल केली, त्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण होता, काय त्याचा उद्देश होता, ह्या सगळ्या खोलामध्ये तातडीनं गेलं पाहिजे। पोलिसांना ज्यावेळी आपण सांगतो की पोलिसांनी बंड करावं, प्रशासनानं बंड करावं, त्यावेळी आपण डायरेक्टली इनडायरेक्टली भविष्यामध्ये दंगली घडवणार आहोत अशा पद्धतीचे इंट्युशन देणं। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्या निवडणुका दंगल ह्या बेसवर जिंकल्या गेलेल्या आहेत, ज्यांनी लोकांमध्ये गैरसमज पसरवून निवडणुकीमध्ये मतं मागवलेली आहेत मागितलेली आहेत, ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो टाकून नरेंद्र मोदींचा फोटो टाकून मतं मागितली आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गेलेले आहेत, अशा लोकांनी नैतिकतेचे धडे आम्हाला देण्याची अजिबात आवश्यकता नाही।